आता मी पोचलेलो आहोत सुदगी पण खिडकीत बसलेले आहेत. भोगदा संपलेला आहे आपला. मुंबईला निघालेले आहेत. त्याची गर्दी ही सगळी हे बघा. हे खेड स्टेशन. नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय खेडला. खेडला याच्यासाठी चाललोय की उद्या आमच्या देवीचा, कुलदेवतेचा उत्सव आहे. हा उत्सव जो आहे हा 3 वर्षातून एकदा येतो, त्याला मी पान म्हणतो. उद्यापासून तो उत्सव चालू होणार आहे, त्यासाठी आज चाललोय. आज जाऊन खेडला त्याकडे थांबणार आहे आणि मग उद्या तिथून मग दापोली मुगीज येते देवीचा उत्सव आहे, त्या उत्सवाला मी जाणार आहोत. तर आता मी आई आणि काकी आम्ही निघालो आहे. सो तयारी सगळी झालेली आहे आणि दोघं जण झोपलेले आहेत. द्विका आणि नाही आहे कारण त्याची परीक्षा वगैरे आहे सगळं, त्यामुळे 6 तारखेपर्यंत परीक्षा चालू आहे, त्यामुळे ते येणार नाहीत. सो आता मी आणि आई आणि काकी निघालो आम्ही. नेत्रावती एक्सप्रेस आहे LTTवरनं. 11:40 गाडी आहे. आता मी निघतो आता. सो थोडासा लवकर जायचं आहे कारण दोघीजणींना धावत पळत पकडता येणार नाही गाडी, आम्हाला लवकर निघतोय. तयारी वगैरे झालेली आहे, आता निघतो आम्ही. तर चला बघूया आपण आज प्रवास कसा होता आमचा ते. तर आत्ता आम्ही पोचलेलो आहोत लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आणि आता इथूनच आमची गाडी आहे. सो मी मग अशी आलो आहे आणि नशिबाने गाडी 1 नंबर प्लॅटफॉर्मला लागली, त्यामुळे सहसा धावपळ नाही झाली. तर दोघींना गाडीत बसवलेलं आहे आणि म्हटलं जरा बाहेरचं शूट करून घेऊया म्हणून बाहेर आलो. ही आपली गाडी. सो बघा, मस्त छान नवीन सजवलेली गाडी आहे आणि आता आतमध्ये आपण जाऊन बघूया आतमध्ये कसं आहे. आणि हे बघा, 11:21 वाजलेले आहेत, म्हणजे आपण बरोबर टायमात पोचलेलो आहोत आणि गाडी पकडलेली व्यवस्थित, धावपळ जास्त नाही झाली. आणि आतमध्ये जाऊन आता बघूया आमची सीट. बघूया, बघा गाडी तशी थोडीशी खालीच आहे, रिकामी आहे गाडी. आणि इकडे आमची सीट, दोघी सिनियर सिटीजन असल्यामुळे दोघींना खालची सीट मिळालेली आहे. सो दोघी पण खिडकीत बसलेले आहेत. तर आता गाडी निघालेली आहे आणि एकदम ॲक्युरेट गाडी सुटते, जराही 1-2 मिनिट उशिरा वगैरे असं होत नाही. बरोबर 11:40 गाडी टायमच सुटलेली आहे आणि आपण टाईम बघून घेऊया आता. सो बघा, 11:43 झालेले आहेत, म्हणजे बरोबर टायमात 11:40 म्हणजे 11:40 इथे ज्या गाड्या सुटतात त्या टायमातच सुटतात, जरा पण लेट होत नाही. त्यामुळे जर कोणाला उशीर झाला तर गाडी चुकते ती. सो आपण गाडी एकदा बघून घेऊया. हे बघा गाडी, परीक्षा चालू असल्यामुळे खाली आहे आता सध्या. आता एकदा का परीक्षा संपल्या की मग गाड्यांना जी रश चालू होईल तर बसायला विसायला जागा अजिबात मिळणार नाही. सो आता इथून हळूहळू गाडी चाललेली आहे कारण आत्ताच निघालेली आहे गाडी. तर थोडंसं मेन ट्रॅकवर येईपर्यंत थोडीशी स्लो चालेल, नंतर गाडी स्पीड पकडेल आणि मग स्पीडमध्ये गाडी जाईल. आणि तशी ही ऑन टाईम सर्व स्टेशनवर जाते. आणि आता आपण पोचलेलो आहोत ते म्हणजे आपल्या विक्रोळीला. सो विक्रोळीचा परिसर, गोदरेज कॉलनी आणि इकडे आम्ही राहतो. तर सध्या आमच्या विक्रोळी स्टेशनचे जे काम चालू आहे ते बघून घेऊया आपण. सो हे बघा, विक्रोळीच्या फाटकमध्ये फ्लायओव्हरचं काम चालू आहे आणि आत्ता आम्ही पोचलेलो आहोत ते म्हणजे ठाण्याला. सो ठाण्याला पण टायमात गाडी आलेली आहे. तर हे ठाणा ईस्टचं देऊळ आणि ठाणा प्लॅटफॉर्म. ठाण्याला थोडीफार माणसं चढलेली आहेत आणि अजून पुढे नंतर डायरेक्ट पनवेल हॉल्ट आहे, तर पनवेलला माणसं अजून चढतील. तर पनवेलला आपण बघूया किती जण चढत आहेत, काय होतं आहे, गाडी भरते की नाही भरत आहे. सो आता ठाण्यावरनं गाडी निघालेली आहे आणि पुढे आता निघेल पनवेलला. आणि ही प्रत्येक स्टेशनवर 1-2 मिनटं असंच हॉल्ट आहे त्या गाडीचं, त्यामुळे गाडीत चढणं उतरणं म्हणजे फटाफट करायला लागतं. सो आता गाडी ठाण्यावरनं निघालेली आहे. नेक्स्ट हॉल्ट पनवेल नंतर पुढे रोहानंतर खेड, म्हणजे आपलं स्टेशन जे 4th स्टेशन आहे ते आपलं असणार आहे. मग आपण टाइम टेबल बघून घेऊया, शेड्यूल बघून घ्या ट्रेनचं. सो पहिलं आता LTTवरनं गाडी निघालेली आहे बरोबर 11:40, नंतर आता ठाण्याला पोचलेली आहे ती 12:00 आणि
बरोबर 12:05 गाडी निघाली. ते 3 मिनटं हॉल्ड होती, 12:02 ते 12:05 गाडी हॉल्ड होती. आणि आता आपण जर खेळला जाणार आहोत पुढे, खेळला ही गाडी पोचते 3:25 आणि 3:27 निघते, म्हणजे 3 मिनटं फक्त हॉल्ड घेते. हे आपली खेड बघा, खेड स्टेशन बरोबर 3:25 गाडी पोचते आणि 3:27 निघते. जर एखादी पासिंग लागली तर गाडी थोडं अजून थांबते, पण बघू आता पासिंग लागली तर नाही लागली तर थांबे. आणि आता आपण पोचलेलो आहोत पनवेलला. बाबा तुम्हाला बोर्ड दाखवतो, हा जरा दिसत नाही नीट, आपण इकडचा दुसरा बोर्ड बघूया. सो हा बघा, आम्ही आता पोचलेलो आहे पनवेलला. पनवेलला पण गाडी ऑन टाईम आहे. गाडी म्हणजे गाडीचा स्पीड एवढा असतो की ऑन टाईम असते गाडी एकदम. म्हणजे आपण 11:40 आम्ही निघालो आहे, म्हणजे जवळजवळ 12 निघालो आहे, ते 3:15 आम्ही पोचतो. सो गाडी थांबल्यावरती असे सगळेजण फेरीवाले येतात. आणि हा जो आपण समोर बघतोय तो डोंगर म्हणजे लिंगोबाचा डोंगर, म्हणजे आपण गाणं ऐकलं जसं लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला त्या गाण्यात तो घेतलेला डोंगर तो डोंगर. आणि हा कर्नाळ्याला आहे. सो आता आपण जरा बाहेर, हे जे आपण निसर्ग बघतोय हा आता सध्या उन्हाळा असल्यामुळे थोडासा आपल्याला असा दिसतोय, पण पावसाळा असतो तेव्हा सगळा पूर्ण हिरवीगार झालेला असतो, भरलेला असतो. सो आता आपली ट्रेननी स्पीड पकडलेला आहे भरपूर. आता आपण पोचलेलो आहे, हा एक मोठा बोगदा आहे, कशेडी घाट, कशेडी घाटाचा बोगदा. हा एवढा मोठा आहे की जवळजवळ 5 ते 7 मिनटं लागतात आपल्याला बोगदा ट्रेनने क्रॉस करायला. सो असा मोठा बोगदा आपण बघतोय आणि थोडासा रिस्क घेऊन शूट करतोय. थोडीशी भीती वाढवते, फोन बिन असा पकडून वगैरे शूट करायचं म्हटलं. सो इथे काकी बसलेले आहेत आणि हा बॅक साईडचा पोर्शन. आणि आता थोड्याच वेळात बोगदा संपेल. आणि हा बघा, हा जो बोगदा संपलेला आपला. आणि आता आपण पोचणार आहोत ते म्हणजे खेडला, खेडच्या जवळपास आलेलो आहे. कारण कशेडी घाटचा आहे हा संपला की आपण खेडला पोचतो. तो आता आपण पोचलेलो आहोत खेडला. आणि खेडला पण गाडी ऑन टाईम एकदम, म्हणजे परफेक्ट बोलताना 3:15 आलेली आहे. आणि गाडी चुकून आता पासिंग बोललेलो तुम्हाला लागणार आहे, तर पासिंग लागलेली आहे सावंतवाडी दिवाची. तो आम्ही गाडी दुसऱ्या स्टेशनला आल्यामुळे, 2 नंबर प्लॅटफॉर्मला आल्यामुळे असं चढत वरतून आपल्याला जावं लागत आहे, नाहीतर नेहमी 1 नंबर प्लॅटफॉर्मला गाडी थांबते. आणि आता ही गर्दी बघा, बापरे केवढी गर्दी आहे. ही गर्दी शिमगा संपून परतणाऱ्यांची, चाकरमणी जे सगळे आहेत ते आपले आता परत मुंबईला निघालेले आहेत, त्याची गर्दी ही सगळी. सो आता आपल्याला हे बघा, हे खेड स्टेशन. आणि जाताना आपल्याला तिकीटचं वेटिंग मिळालेली आहे, पण आपल्याला आपण थोडं लेट निघणार आहोत, 4 तारखेला निघणार आहोत. तोपर्यंत बरीचशी मंडळी ही परत मुंबईला गेलेली असेल, त्यामुळे थोडंसं जो गर्दी आहे ती थोडीशी कमी झालेली असेल. कारण शिमग्याची सुट्टी काढून माणसं आलेली असतात शिमग्यासाठी. तर आता आपण घरी जाऊया आणि घरी जाऊन थोडंसं फ्रेश बिश होऊन आराम करून मग भेटू. आणि आता संध्याकाळ झालेली आहे. आणि संध्याकाळ झाल्याने आपली जी आरवी आहे ती आरवी आपली पूजा करते संध्याकाळची, दिवाबत्ती करते. तर बघा कशी दिवाबत्ती करते ती. आणि दिवाबत्ती करताना ती स्वतःहून बोलली की मी करते. आणि असंच आपण लहान मुलांना शिकवलं पाहिजे की स्वतःहून तुम्ही करा. तसं ती स्वतःहून तिने करायला घेतलेलं आहे. आणि वाती वगैरे बनवून आणि मग सगळे दिवे लावून, म्हणजे घरातलं नुसता एक दिवा नाही तर बरेच असे 3-4 दिवे लागतात. तर 3-4 दिवे, एक तुळशीचा, एक दारातला, एक आईंच्या फोटोचा समोरचा आणि एक घरातल्या देवाऱ्यातला, असे 4 दिवे लावणार आहेत. तर ती स्वतःच करते सगळी तयारी. तर बघा कशी तयारी करते ती सगळी. ही तयारी झाल्यावर ती स्वतःहून श्लोक वगैरे म्हणते संध्याकाळचे. तर ते श्लोक वगैरे पण म्हणणार आहे, तर ते पण आपण बघणार आहोत कशी म्हणते ती. तर आता हे दिवे भरून झालेले आहेत. आणि आता तिला माचीस लावता येत नाही म्हणून ती मैत्रिणीला सांगते तिच्या, कारण थोडंसं घाबरते ती माचीस पेटवायला. आणि आता थोड्यानी शुभंकर होती वगैरे म्हणणार आहे ती. तर कशी म्हणते ते बघून घेऊया आपण. आता हे सगळे दिवे लावून झाल्यावरती ती अगरबत्ती पेटवेल आणि मग
चालू म्हणेल मग ती शुभंकरोती वगैरे, तर अगरबत्ती लावून घेते अरवी आणि आता थोड्या वेळात ती शुभंकरोती म्हणेल, तर ती कशी म्हणते हे आपण बघून घेऊया. आणि जर तुम्हाला आवडली तिची शुभंकरोती वगैरे तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा की कशी म्हणते ती. त्याचबरोबर आमचा व्हिडिओ शेअरही करा. तिची अगरबत्ती लावून झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात ती शुभंकरोती वगैरे म्हणेल. ते असे श्लोक आपण लहान मुलांना सगळ्यांना शिकवले पाहिजेत दररोज, कारण आमच्या काळात आम्ही लहान असताना असे आम्ही म्हणायचो, तसे आपण आपल्या पोरांना मुलांनाही शिकवले पाहिजेत. तर हा आदिवादी आता दरवाज्यात ठेवते तिची श्लोक वगैरे सगळं संध्याकाळचे श्लोक वगैरे म्हणून झालेले आहेत आणि हा देवा ठेवते. सो विचारते आईला ती कसा ठेवायचा. आणि आता पुढे आतमध्ये आईसमोर ठेवायला जाणार आहे दिवा. गरम आहे म्हणून तो मीच ठेवला. आता ती अगरबत्ती लावते सगळीकडे. हा आईंचा फोटो आणि आईंच्या फोटोच्या समोर लावलेला आहे. आणि आता बाहेर तुळशीच्या इथे तुळशीत ते अगरबत्ती लावते. घराच्या बाहेर तुळस आहे, त्या तुळसमध्ये अगरबत्ती लावते ती. आता देवाकडे अगरबत्ती लावून झाले. तर आमच्या आरवीचे संध्याकाळचे श्लोक हे तुम्हाला आवडले असतील तर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमचा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर आपण बघितलं आरवीने कसे काय श्लोक म्हटले संध्याकाळचे, परत पूजा वगैरे दिवाबत्ती वगैरे कशी काय केली आज हे बघितलं. तर आता जेवण वगैरे झालं आहे आणि आता आराम करू, कारण उद्या आपल्याला मेन ब्लॉग बनवायचा आहे ज्याच्यासाठी आपण इकडे आलो खेडमध्ये. तर जे म्हणजे आमच्या देवीचा जो उत्सव आहे तो त्याच्यासाठी आपल्याला ओटी भरायला वगैरे जायचं आहे, तो ब्लॉग उद्या बनवायचा आपल्याला. सो आता आराम करतो जाऊन आणि याच नोटवर आजचा ब्लॉग आपण इथे थांबूया. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आजच्या आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. चला उद्याच्या ब्लॉगची तयारी करतो आणि उद्या सब ब्लॉग करायचा आहे, तो परवा येणार आहे, तो बघायला नक्की विसरू नका. सो बाय, गुड नाईट, टेक केअर.